नमस्कार, मी शीतलराजू शिर्के, लोकवृत्तमध्ये आपले स्वागत। पाहुयाच्या ठळक घडामोडी। सातारा मॅडनेस रॅलीतील जिप्सी पलटी, 5 जण जखमी। मॅडनेस रॅली की गाड्यांची रेस, सातारकरांचा सवाल। डॉक्टर संतोष पोळ प्रकरणात पापाचे वाटेकरी होण्यास पत्नी प्रियसीचा नकार। साताऱ्यात नगराध्यक्ष आरक्षणाची उत्सुकता, उमेदवार निवडीचा नेत्यांपुढे पेच। बिबट्याने केला दुचाकीला पाठलाग, उरुल घाटातील थरार, वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण। बातमीपत्र सविस्तर। सातारा परळी मार्गे भांबवली कास अशी आयोजित केलेल्या मॅडनेस मान्सून रॅलीतील भरधाव वेगाने आलेली जिप्सी परळी गावाजवळ पलटी झाली। या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत। साताऱ्यात पोवई नाका ते सातारा ते परळी कास वरून सातारा अशी मान्सून मॅडनेस रॅलीचे आयोजन केले होते। रॅलीत पुणे कोल्हापूर कराड येथील हौसी जिप्सी चालक गाडीवर लाखो रुपये खर्च करून रॅलीत सहभागी झाले होते। या रॅलीला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पोवे नाक्यावरून सुरुवात झाली। रॅलीत टू व्हीलर चालकांचा मोठा सहभाग होता। नाक्यावरून निघालेल्या गाड्या सुसाट वेगाने समर्थ मंदिर बोगदा मार्गे परळीच्या दिशेने निघाल्या होत्या। पोलिसांनी या मान्सून मॅडनेस रॅलीला परवानगी देताना रॅली दिवशी परळीसह ग्रामीण भागातून सातारकडे येणाऱ्या वाहनधारकांना कसलीही पूर्व कल्पना दिली नव्हती। त्यामुळे पोवई नाक्यावरून सुसाट वेगात आलेल्या गाड्यांमुळे अन्य वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागले। रॅलीत सहभागी झालेले युवक शहरातून एका कवर गाडी चालवून स्टंटबाजी करत होते, तर सुसाट वेगातील वाहनांमुळे पदचाऱ्यांना रस्ता ओलांडताना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत होते। सातारा मान्सून मॅडनेस रॅलीचे आयोजन केले, त्या रॅलीचा उद्देश काय याची जाणीव सहभागी झालेल्या स्पर्धकांना आणि आयोजकांना होती का? ही मान्सून मॅडनेस रॅली की गाड्यांची रेस आयोजित केली होती असा सवाल सातारकर करत आहेत। रॅलीत सहभागी झालेले स्पर्धक हे मद्यप्राशन करूनच गाड्या सुसाटपणे चालवत होते। अशा रॅलीला पोलिसांनी शहरातून परवानगी दिलीच कशी? अपघाताची घटना शहराबाहेर घडली। शहरात घडली असती तर याची जबाबदारी रॅलीला परवानगी देणाऱ्या यंत्रणेने घेतली असती का? अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत। संतोष पोळ सोबत गुन्ह्यात सक्रिय सहभाग घेणारी पत्नी सीमा पोळ व प्रियसी ज्योती मांढरे यांनी संतोष पोळने केलेल्या पापामध्ये वाटेकरी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे। संतोष पोळ बरोबर ज्योती मांढरे ही सावलीसारखी असायची, तो जिकडे जाईल तिकडे तिच्या सोबत ज्योती असायचीच। त्यामुळे दोघांचा एकमेकांवर दांडगा विश्वास बसला होता। मंगल जेदे यांच्या खुनाचा संशय संतोषवर व्यक्त केल्यानंतर संतोषने मुंबईला जाणे पसंत केले। मात्र तो ज्योतीच्या संपर्कात असायचा, परंतु ज्यावेळी ज्योतीला तो फोन करायचा त्याचवेळी तो फोन सुरू करायचा। इकडे पोलिसांनी ज्योतीला ताब्यात घेऊन संतोषच्या कृत्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतोषच्या तालमीत तयार झालेली ज्योती पोलिसांच्या प्रश्नावलीत सापडत नव्हती, कारण पोळने तिला खडतर प्रशिक्षण दिले होते। संतोषने ज्योतीला दृश्यम चित्रपट दाखवून तिची मानसिक तयार केली होती, परंतु पोलिसांनी अखेर ज्योतीकडून पोळची काळी कृत्ये जगासमोर आणलीच। परंतु आता संतोष हवा होता त्यासाठी पोलिसांनी ज्योतीचाच वापर करून घेतला, परंतु ती मी नव्हेच अशी भूमिका तिने घेऊन माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे संतोषला पापांची फळे भोगावी लागणार आहेत। नगराध्यक्ष आरक्षणाबाबत अधिसूचना न निघाल्याने साताऱ्यात इच्छुकांमध्ये संभ्रम अवस्थेचे वातावरण आहे। दरम्यान उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी नेत्यांसमोर मात्र उमेदवार निवडीचा पेच आहे। जिल्ह्यातील सातारा, वाई, फलटण, म्हसवड, रहमतपूर, कराड, महाबळेश्वर व पाचगणी नगरपालिकांच्या निवडणुका डिसेंबर अखेरीस होणार आहेत। या सर्व पालिकांच्या प्रभाग रचना अंतिम झाल्या असून नगरसेवक पदांचे आरक्षणही निश्चित झाले आहेत। यंदाच्या निवडणुकीत 2 वॉर्डचा प्रभाग आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष यामुळे बराच गोंधळ उडला आहे। पूर्वी खुल्या गटाचे आरक्षण पडले होते, त्यामुळे अगोदरच काही नगरसेवक गुडघ्यांना बाशिंग लावून बसले होते, मात्र आता नगराध्यक्ष लोकांमधून निवडून येणार असल्याने या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे। साताऱ्यात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी, तर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे यांची नगर विकास आघाडी यांची सत्ता आहे। यावेळेच्या निवडणुकीसाठी या आघाड्यांची भूमिका काय राहणार, मनोमिलन होणार का, यावरच इच्छुकांची पुढील रणनीती अवलंबून राहणार आहे। पाटण तालुक्यातील उरुल घाटात रात्रीच्या वेळी बिबट्याने काही दुचाकीस्वारांचा पाठलाग केल्याने वाहनधारकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले। उरुल घाटामधील वळणावर
बिबट्या रस्त्यावर दिसून आला. यावेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सतीश सूर्यवंशी या दुचाकी स्वाराचा बिबट्याने पाठलाग केला. त्यामुळे त्यांनी तेथून प्रवास करणाऱ्या दुचाकी धारकांना घाट ओलांडून जाण्यास मनाई केली. याबाबतची माहिती सरपंच अण्णा देसाई यांनी दूरध्वनीवरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान वनविभागाचे वनरक्षक गावटे व वनपाल रमेश कदम महादेव कदम यांनी बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. गेल्या 4-5 महिन्यांपासून विहे डोंगर पठारापासून ते मल्हारपेठ परिसरात त्याचा वावर असून देखील हा तरस असल्याचे वनविभाग सांगून वेळ मारून नेत आहे. त्यामुळे वनविभागाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. खडकी तालुका वाई येथील कृष्णा नदीवरील पूल लहान असून धोम धरणातून पाणी सोडल्यास खडकी गावाचा संपर्क तुटतो. खडकी या गावाजवळ नदीवर असणारा पूल अतिशय लहान आहे. त्यामुळे पावसाळ्यात धोम धरणातील पाणी सोडल्यावर खडकी गावाचा संपर्क तुटला जातो. त्यावेळी ग्रामस्थांचा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भुईंस मार्गे सातारा किंवा वाईला जावे लागते. त्यावेळी ग्रामस्थांना तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भुईंस मार्गे सातारा किंवा वाईला जावे लागते. काही वेळेस पाणी कमी होत नाही तोपर्यंत घरीच बसावे लागते. पुलाची पाणी केली असता पूल कमकुवत झालेला दिसत आहे. काही ठिकाणी खालून पुलाचे गज तांबरल्याच्या अवस्थेत आहे. कधीही पुलाला धोका पोहोचू शकतो तरी पुलाची उंची वाढवली तर या गावचा महत्वाचा प्रश्न मिटेल व या रस्त्यावरून जवळच असलेल्या गावांना पावसाळ्यात येणाऱ्या समस्यांना ब्रेक लागेल अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.